त्यांचा स्वीय सहाय्यक शांतनू नायडू बाबत रतन टाटा यांचं पार्थिव गाडीमधून मुंबईतील NCPA इथं अंतिम दर्शनासाठी नेण्यात आलं. या दरम्यान रतन टाटा यांचा 31 वर्षीय जीवलग मित्र आणि स्वीय सहाय्यक शांतनू नायडू हा देखील होता. रतन टाटा यांचं पार्थिव ठेवलेल्या गाडीच्या पुढे शांतनू बाईकद्वारे हळूहळू पुढे जात होता. शांतनूचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 2018 पासून रतन टाटा यांच्यासोबत शांतनू काम करतोय. भटक्या श्वानांसाठी केलेल्या कामामुळे रतन टाटा यांची शांतनूसोबत जवळीक वाढली होती. खुद्द रतन टाटा यांनी फोन करून तू माझ्यासोबत काम करशील का अशी विचारणा शांतनूला केली होती. रतन टाटांच्या निधनानंतर शांतनू पार पाडत असलेल्या जबाबदारीचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये सध्या व्हायरल झाला आहे.